निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. आपल्या घरात अनेक किडे, मुंग्या, डास, झुरळ, पाली ही मंडळी हे आमूचेच घर अशा थाटाने वावरत असतात. त्यातलेच हे दोन प्राणी, एक म्हणजे कसरकिडा आणि दुसरा पोह्यासारखा किंवा भोपळ्याच्या बीसारखा दिसणारा हा प्लास्टर वॉल बॅगवर्म. कसर हा अगदी लहान कीटक, अगदी 1 सेंटीमीटर इतका लहान असतो. लांबट, अतिशय चपळ आणि पंखहीन असतो. त्याच्या पोटाच्या शेवटच्या खंडापासून त्याला 3 शेपट्यासारखे अवयव फुटलेले असतात. याचं शास्त्रीय नाव लेपिझ्मा सॅकेरिना. लांब मेशा आणि शरीरावर खवले असतात. पण हे सगळं नुसत्या डोळ्यांनी नाही, थोडंसं भिंगातून बघितल्याशिवाय कळत नाही. यांचा रंग चांदीसारखा चकचकणारा असल्याने त्याला सिल्वर फिश असंही नाव आहे. ज्या ठिकाणी वर्दळ नसते, थंड आणि अंधारी अशा जागा तो पसंत करतो. उजेड पडला की अत्यंत जलद गतीने तो हालचाल करतो. हा कीटक गुळगुळीत पृष्ठभाग असलेले कागद, जुनी अनेक दिवस जागा न हलवलेली पुस्तकं, जुने रद्दी कागद, पुठ्ठे किंवा तत्सम पदार्थ, कपड्यांच्या अनेक दिवस घड्या घालून ठेवलेले आणि न उलगडलेलं कपाट, जुन्या पेट्या, अशा ठिकाणी हे आढळतात. ते त्यातील वस्तूंना बारीक कुरतडतात. पुस्तकाच्या बांधणीसाठी वापरलेली खळ, डिंक, गोंद अशा पदार्थांवर कसर उपजीविका करतो. त्यातून त्यांना प्रथिन आणि कार्बोदक असं अन्न मिळतं आणि म्हणून त्यासाठी ते अंधारात भटकत असतात. यांच्या अनेक प्रजाती आहेत. कसराची मादी प्रजातीनुसार दररोज 1 ते 50 अंडी घालते. अंडी पांढरट आणि थोडीशी लांबट गोल असतात. अंड्यातून पिल्ल बाहेर पडणं तिथल्या तापमानावर अवलंबून असतं. सामान्यपणे हवेतील आर्द्रता त्याला पोषक ठरत असते. अंड्यांपासून पूर्ण वाढ होण्यास सुमारे 6 महिन्याचा कालावधी लागतो. वाढीच्या काळात कसर 3-4 वेळा कात टाकतो. विशेष म्हणजे यांच्या जीवनचक्रात कोशावस्था नसते. कसराचं आयुष्य 3-3.5 वर्षाचं असतं. इतर लहान कीटकांच्या तुलनेत कसर दीर्घायुष्य असतो. एकदा अंड्यातून बाहेर पडला की आयुष्यभर कसर एकच परिसरात जगतो. पण विशेष म्हणजे अन्नाशिवाय 1 वर्षभरही तो राहू शकतो. पूर्वी घराघरातून दरवर्षी जुने कपडे, गाद्या, उशा, पुस्तकं, लाकडी सामान यांना उन्हाळ्यात उन्हं देण्याची पद्धत होती. ती यांना घालवण्यासाठीच असे. पण आता यांचा उपद्रव दूर करण्यासाठी कीटकनाशकांच्या वापराला पर्याय नाहीये. घराची वरचेवर बारकाईने स्वच्छता आणि योग्य प्रमाणात औषधांचा वापर याच्यामुळे कसरींचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. आता या कसरीसारखाच अनेक घरात आढळणारा हा अजून एक प्राणी म्हणजे प्लास्टर बॅगवर्म. याला काही घरातून पोह्याची कीड नावाने ओळखलं जातं. कारण पोह्यासारख्या किंवा भोपळ्याच्या बीच्या आकाराच्या ह्या आळ्या असतात. ह्या आळ्या भिंतींवरून चालताना बहुतेक वेळेला वर जाताना दिसतात. घरातल्या भिंतींवर जर बारकाईने आपलं लक्ष असेल तर ही आपल्याला अगदी संथ गतीने चढताना दिसून येईल. ते त्यांच्या शरीरावर स्वतःचं एक रेशमी पिशवीसारखं आवरण तयार करतात. हे आवरण दोन्ही टोकांना उघडं असतं. सामान्यतः हे आवरण तयार करताना त्यावर चिकटवण्यासाठी लाकडाचा भुसा, मानवी केस, धुळीचे कण आणि ज्या ज्या प्रदेशात ते असतात तिथल्या उपलब्ध कणांचा ते वापर करतात. आपल्याला हे दिसणारं त्यांचं रूप म्हणजे त्यांची पूर्ण अवस्था नसून काही काळाने तयार होणाऱ्या पतंगाची
ही मधली अळीची अवस्था असते. पूर्णपणे वाढलेली अळी 14 ते 15 मिलीमीटर पर्यंत लांब असते. या किड्यांचं अन्न लोकर, रेशीम, गळणारे केस, कोळ्याचे जाळं आणि मृत कीटक, अळ्या, नैसर्गिक तंतूंनी बनवलेले कपडे हे असं असतं. त्यावर ते काही काळ जगतात आणि नंतर या अळीचा पुढे असा पतंग तयार होतो. असे प्रौढ मादी पतंग साधारणपणे दिव्यांकडे आकर्षित होतात आणि आपल्या घरात येतात. अगदी भिंतींवर, छतांवर, बेडरूममध्ये, तळघरात, गॅरेजमध्ये, शेडमध्ये, बागेत, कुठेही हे आपल्याला सापडतात. यांचा आपल्याला थेट कोणताही धोका नसला तरी त्यांच्यामुळे घरातील अस्वच्छता वाढते. अजूनही जुन्या शेणमातीच्या अंधारी घरांमध्ये असे प्राणी सतत असतातच. आता आधुनिक बांधणीच्या कॉन्क्रीट घरांमध्ये अशा कीटकांचा त्रास कमी असतो, पण आपण घराची स्वच्छता ठेवली नाही तर हे येणारच, कारण हाच तो निसर्ग घरापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.